नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक्षा आज आपल्या समोर परत एकदा एक छानशी मोटिवेशनल स्टोरी घेऊन आली आहे। खरं तर ही स्टोरी सगळ्यांनी ऐकलेली असावी असं मी ग्राह्य धरते। आणि या स्टोरीचं श्रेय मी माझ्या वडिलांना देते, कारण त्यांनीच मला ही स्टोरी सांगितली आणि मला असं वाटलं की मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी। खरं तर असं कोणत्याही कुटुंबामध्ये घडू नये, पण कधी कधी असं घडतं आणि तेव्हाच डोळे उघडले जातात। मित्रांनो, एक हस्तखेतक कुटुंब होतं। त्याच्यामध्ये त्यांनी वडिलांचा आधार जो असतो ना, तो ते गेल्यानंतर कळतं। हस्तकळतं कुटुंब होतं, त्यांचे वडील त्यांना सोडून देवाकडे चालले जातात। तेव्हा ते वडील जे असतात, त्यांची तिरडी सजवण्यात येते आणि ते वडिलांना त्यांचं ते मृत प्रेत असतं ना, त्याला स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याची मुलं आणि त्यांचे भाऊ करत असतात। तिरडी ते खांद्यावर घेतात आणि स्मशानभूमीकडे ते प्रेत घेऊन ती प्रेतयात्रा निघते। तेव्हा अचानक एक माणूस येतो, तो त्या मुलाचे पाय पकडतो आणि म्हणतो की आम्ही ही प्रेतयात्रा जी आहे, हे मृतदेह जो आहे त्याला स्मशानभूमीपर्यंत जाऊ देऊ शकत नाही, कारण ह्या माणसाने आमच्याकडून 15 ते 20 लाखांचं कर्ज घेतलेलं होतं, जे अद्यापही याने पूर्ण केलेलं नाही, दिलं नाही। त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही हे पैसे आम्हाला देऊन देत नाही, तोपर्यंत आम्ही हे प्रेत स्मशानभूमीपर्यंत जाऊन देऊ शकत नाही, याला अग्नी देऊन देऊ शकत नाही। हे ऐकताच त्या वडिलांचा मुलगा म्हणतो, जे मृत झालेले वडील असतात ना, त्यांचा मुलगा म्हणतो की आम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही, त्यामुळे आम्ही तुमचे पैसे तुम्हाला देऊ शकत नाही। आमच्या बाबांनी तुमच्याबद्दल काही सांगितलं नाही, तुमच्याकडून घेतलेल्या पैशांबद्दलही काहीही सांगितलेलं नाही, म्हणून आम्ही तुम्हाला तुमचे पैसे देऊ शकत नाही। हे ऐकताच त्या मृतदेहाच्या भावांनीही काही प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलं की जर यांचे मुलं जर तुम्हाला दिलेल्या पैशांना नकार देत आहे, तर आम्ही कसे तुम्हाला तुमचे पैसे देऊ, आणि जर आम्ही तुम्हाला हे पैसे दिले तर हे परतफेड करतील असं कशावरनं, त्यामुळे आम्हीही काहीही करू शकत नाही। तो मृतदेह असतो ना, ती तिरडी ते खाली ठेवतात। ते खाली ठेवल्यानंतर लोक शांत उभे राहतात आणि सगळे लोक फक्त मजा बघत असतात। लोकांना फक्त तमाशा बघायला आवडतो। लोक जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते ना, तेव्हा कोणीही धावून येत नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा। कसा बसा 1.5 तास जातो, ही त्यांची तीच चर्चा चालू असते की हा देईल तो देईल किंवा देणार नाही। नंतर जेव्हा खूप वेळ चालला जातो, तेव्हा हीच गोष्ट जी आहे, ही बातमी जी आहे, घरातील काही महिलांपर्यंत जाऊन पोहोचते। त्या महिलांमध्ये ज्या मृतदेहाचे जो व्यक्ती होता, जे मृतदेहाचे एक मुलगीही असते, ती मुलगी धावत पळत त्या बाबाकडे येते आणि त्यांना म्हणते की काय झालं, माझ्या बाबांचा देह तुम्ही इथे का अडवून ठेवलाय, त्यांना अग्नी द्यायला तुम्ही त्यांना स्मशानभूमीपर्यंत का पोचवू देत नाही, माझ्या बाबांना अग्नी देऊ द्या। तेव्हा ते त्याला बोलतात की बाळा, मी माझ्याकडनं तुझ्या बाबांनी काही कर्ज घेतलं होतं आणि ते त्यांनी अद्यापही मला परत दिलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला ही प्रेतयात्रा जी आहे ती इथे थांबवून ठेवावी लागत आहे। ती मुलीने घाईघाई तिच्या अंगावरचं सोनं काढलं, ते त्यांच्या हातात दिलं। त्या काकांना ती बोलली की काका, हे माझं सोनं ठेवा। घाईघाई नवऱ्याकडे गेली, नवऱ्याकडून काही पैसे घेतलेत, आपल्याकडल्या काही मौल्यवान वस्तू ती
आणल्या पटपट आणि त्या त्या काकांकडे देत ती बोलली की काका ह्या घ्या काही वस्तू, हे माझं सोनं, हे माझे पैसे, यात तुमचं काहीतरी तर कंप्लीट होईल। आता तुम्ही हे पैसे घ्या, हे सोनं घ्या, हे मोडा, त्याचे किती पैसे होतात ते बघा, आणि जितके उरतील ना तितके मी पायी पायी करून तुमचे देईल, पण माझ्या बाबांची प्रेतयात्रा तुम्ही थांबवू नका। माझ्या बाबांना अग्निदाग देऊ द्या, त्यांच्या आत्म्यास शांती मिळू द्या। काका, मी तुमचे पैसे पायी पायी करून सगळे चुकवून देईल। सगळीकडे शांतता झालेली होती। जे काका होते त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते म्हणाले, ताई ताई मला माफ कर, मी तुमच्यासोबत काही खोटं बोललेलो आहे, खरं तर माझं नाही यांच्याकडे देणं आहे, म्हणजे मला त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही आहे, उलट तुझ्या पप्पांनी मला कर्ज दिलं होतं आणि मला ते परतफेड करायचं होतं, पण मला माहिती नव्हतं की ह्या माणसाचा वारसदार कोण आहे, या माणसाचा वारसदार कोण आहे, आणि इतके पैसे दिल्यानंतर तुमच्या लोकांमध्ये भांडणं होऊ नये म्हणून मला हे नाटक करावं लागलं की वारस कोण आहे, त्याच्याकडे मला ही रक्कम पोहोचवायची होती। आणि आज मला कळालं की ह्या व्यक्तीची वारस त्यांची मुलगी आहे। शेजारी असलेले त्या प्रेत यात्राचे म्हणजे त्या व्यक्तीचे मुलं आणि त्याचे भाऊ खाली मान करून उभे राहिले। मित्रांनो, ह्या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे की मुलगी ही धनाची पेटी असते, लक्ष्मीचं रूप असतं, पण आपण आजही काही ठिकाणी मुलगी झाल्यावर नाराज होतो। का नाराज होत असावं? का मुलालाच वंशाचा दिवा म्हटलं जातं? मित्रांनो, मुलगी ही लक्ष्मीचं रूप असते आणि ती दोन्हीही घरांची लक्ष्मी असते, हे विसरू नका। मुलगी झाल्यावर आजही लोक नाराज का होतात? काही ठिकाणी मुलगी झाल्यावर आनंद व्यक्त करतात, पण आजही बहुतांशी ठिकाणी असं असतं की मुलगी झाल्यावर नाराज होतात। मुलगी झाल्यावर नक्की एक म्हणतात की मुलगा व्हायला पाहिजे होता, असं का? मुलगी ही लक्ष्मीचं रूप असतं आणि ती जेव्हा आपल्या घरात येते ना, तर लक्ष्मी आपल्या घरात येते, हे विसरू नका। म्हणून तुम्ही मुलगी जेव्हा होते ना, तेव्हा आनंदाने सगळीकडे पेढे वाटा, कारण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे, साक्षात लक्ष्मी। थँक्यू। जय शिवराय।